अवैधरित्या कत्तलीच्या उद्देशाने राजस्थान राज्यातून औरंगाबाद येथे वाहनांची नंबर प्लेट बदलवून वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर ठाणेर पोलिसांनी चोपडा रस्त्यावर भाटपुराजवळ धडक कारवाई करीत 47 गोवंश जनावरांची सुटका करून 31 लाखाचा मुद्देमाल जप्त करून चालक व मालकावर गुन्हा दाखल केला आहे. ठाणेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बुधवारी दुपारी चोपडा रस्त्यावरील पोलीस चौकीजवळ ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांच्या माहितीवरून ठाणेर पोलीस पथकाने चोपडा रस्त्यावर भाटपुरा पोलीस चौकीजवळ सापळा रचून संशयित H-R-55-27-79 वाहनास थांबवून चौकशी करून तपासणी केली. वाहनात अत्यंत निर्दयपणे दाटीवाटीने आखूड दोराने जनावरांना बांधून कोंबून 47 गोवंश जनावरे भरून वाहतूक करताना आढळून आले. यात 2 जनावरे मयत अवस्थेत दिसून आली. जनावरांसह कंटेनरला ताब्यात घेत सर्व जनावरांची सुटका करण्यात आली असून खर्दे येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे. दरम्यान कंटेनरची कागदपत्रे तपासली असता सदर वाहनाचे मूळ रजिस्ट्रेशन नंबर NL-01-AC-5586 असे असल्याचे आढळून आले. सदर कार्यवाहीत 47 जनावरांसह 35,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाणेर पोलीस ठाण्यात कंटेनर चालक अकबर गफ्फार नियारनगर 33 राणा बाजार जामा मशिदीजवळ मुलतानपुरा तालुका जिल्हा मंदसौर मध्य प्रदेश व कंटेनर मालक बौद्दीन मिया शेख राणार चित्या कॉलनी सिंडको औरंगाबाद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज रोजी सिव्हिल हॉस्पिटल शिरपूर येथे अकस्मात मृत्यूचा कार्यवाही करीत असताना मला एक बातमी मिळाली की एक कंटेनर अवैधरित्या गुरांची वाहतूक करीत आहे आणि गोपनीय बातमीदारांनी माहिती दिली, त्यामुळे मी तात्काळ लगेच माझा स्टाफ त्यांना सगळ्याची माहिती दिली. सगळ्याची माहिती दिल्यानंतर आमचा स्टाफ आणि मी असे लगेच तात्काळ भाटपुरा चौकीजवळ आम्ही ट्रॅप लावला. परत यू टर्न घेऊन तिथून हायवेकडे रिटर्न घेतला, त्यामुळे आम्ही लगेच तात्काळ त्यांचा पाठलाग केला. त्यावेळेस पाठलाग करत असताना ते आम्हाला सावेऱ्या गावाजवळ मिळाले. भाटपुरा ते सावेरच्या दरम्यान सदरचं वाहन मिळाल्यामुळे आम्ही तात्काळ वाहनाला थांबवलं. वाहनाला थांबवल्यानंतर त्यातील ड्रायव्हर आहे याच्याकडे विचारपूस करण्यासाठी प्रयत्न केला, पण त्याने लगेच ड्रायव्हरने उडी मारली आणि पडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस लागलीच आमच्या सिराज खाटीक विजय जाधव यांनी सदर वाहन चालकास पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला. त्याला पकडल्यानंतर सदर वाहन चालकास आम्ही विचारणा केली असता वाहन चालकाने सांगितलं की सदर कंटेनरमध्ये गुरं आहेत आणि ते गुरं राजस्थानवरनं औरंगाबाद येथे जात आहे. त्यावेळेस त्याला सदर गुरांसंदर्भात परवाना आणि सदरची गुरं कोणाची आहेत का याविषयी विचारणा केली असता त्याने उडवडीची उत्तरं दिली. त्यामुळे आम्हाला खात्री झाली की सदरची वाहन ही ते अवैधरित्या कत्तलीसाठी नेत आहेत. त्यामुळे सदरची गाडी डिटेन करून आम्ही गोशाळेत पुढे कारवाई करून गोशाळेत आम्ही गुरं उतरवण्यासाठी आलेलो आहेत. सदरची कारवाई करीत असताना आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव सर, उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय अनिल माने सर आणि LCBचे PI शिवाजी बुधवंत सर यांचे मार्गदर्शन लाभले आणि सदरची गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करीत आहोत.